हॅलो मित्रांनो वेलकम टू स्टडी रिव्होल्युशन आज आपण एकतीस मे दोन हजार एकवीसचा द हिंदू बघणार आहोत आणि तोही मराठीमधून आपल्या लेक्चरचं स्वरूप सा पहिल्यांदा सांगतो पहिल्यांदा त्याच्यामध्ये इडिटोरियल डिस्कशन असतं ज्याला आपण आर्टिकल म्हणतो आणि त्यानंतर ज्या छोट्या मोठ्या न्यूज एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाच्या आहेत त्याचं आपण डिस्कशन करतो तर आजचं एकतीस मे दोन हजार एकवीसचं डिस्कशन आपण स्टार्ट करूया सो so, लेट स्टार्ट पहिलं आर्टिकल कोणतं आहे ते बघूया आपलं पहिलं आर्टिकल जे आहे ते खऱ्या अर्थानं लक्षद्वीपमध्ये जे सिच्युएशन आताचे चालू आहे त्याच्याशी संदर्भात आहे मग तिथं या आर्टिकलमध्ये काय सांगितलं आहे तर सगळे जे रिफॉर्मेशनच्या नावाखाली जे ऍक्ट आणले गेले ते पहिल्यांदा ऍड्रेस केले गेले आणि ॲक्ट सांगितल्यानंतर तुम्हाला मी तिथं कोणत्या प्रकारचे सिच्युएशन आहे त्याला कोणत्या प्रकार का विरोध होतोय काय कॉन्ट्रॉवर्सी हे तुम्हाला समजून घेता येईल त्याच्यामध्ये लक्ष लक्षद्वीप ॲनिमल प्रिझर्वेशन रेग्युलेशन्स ट्वेंटी ट्वेंटी वन हा हा हे रेग्युलेशन आणलं त्या आणलं गेले त्यानंतर प्रिव्हेशन ऑफ अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज रेग्युलेशन हे आणलं गेले त्याला पसा म्हणतात पी ए यस ए त्याचा शॉर्ट फॉर्म द लक्षद्वीप पंचायत रेग्युलेशन ट्वेंटी ट्वेंटी वन आणला त्यानंतर लक्षद्वीप डेव्हलपमेंट अथॉरिटी रेग्युलेशन ट्वेंटी ट्वेंटी वन आणला खऱ्या अर्थानं जे प्रफुल्ल कोडा पटेल आहे तिथले प्रशासक हे जास्त मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्शियल अशा प्रकारचे रेग्युलेशन अशा प्रकारचे नियम तिथं लागू आहेत जे की खऱ्या अर्थानं कॉन्स्टिट्युशनल मानले जात नाहीत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग राज्यातून देशातून त्याच्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्याला विरोध सुद्धा मोठ्या प्रमाणात केला आहे मग प्रामुख्याने हे ऍक्ट का कॉन्ट्रसीमध्ये हो आहे तर इथं ज्यावेळेस कन्क्लुजनमध्ये रायटरने सांगितले की प्रपोजल प्रपोजल ए काव स्लॉटर बॅन म्हणजे जिथं गायींची संख्या खऱ्या अर्थानं कमी आहे तिथं व्हीफ वॅन सारखा म्हणजे त्याचं मास्क खाण्यावर बंदी असला असणारा असा ऍक्ट आणला गेला त्याचबरोबर गव्हर्नमेंट ओन्ड म्हणजे गव्हर्नमेंट ओन जे तिथं गाय फार्म आहे गाय पाळण्याचं ठिकाण आहे तेवढं सोडून इथं इत, इतर कुठेही कुठल्याही ठिकाणी गाय तिथं आढळत नाही तरी सुद्धा अशा प्रकारचा ॲक्ट आणला गेलेला पाहाव्यास मिळाल त्याच्यासाठी सुद्धा मोठी कॉन्ट्रोव्हर्सी होताना दिसते आपल्याला त्याचबरोबर पुढे काय आहे विथ अल्सो प्लॅन्स फॉर अ रोड वायडनिंग ऑन द आयलँड म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणात रोड कन्स्ट्रक्शनचं काम म्हणजे रोड विस्तारण्याचं काम करण्यासाठी तो रोड वायडनिंग अॅक्ट सुद्धा आणला गेला त्या ऍक्टमध्ये तरतूद केली गेली की रोड हे विस्तारित केले जातील परंतु तिथं मॅक्झिमम अकरा किलोमीटरचा रोड असेल असं इतर रायटरने सांगितलं आणि त्याच्यासाठी रिफॉर्म आणायची काय गरज तेवढ्या प्रमाणात रिफॉर्म रिफॉर्म आणायची काय गरज नव्हती त्याचबरोबर ज्या मायनिंग ॲक्टिव्हिटी तिथं आत्तापर्यंत अलाव केले गेले नव्हत्या त्या आता अलाव या रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर्गत केल्या जातील त्यामुळं रायटरने इथं सांगितलं आहे की जर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीला जर प्रोत्साहन तिथं मिळायला लागलं किंवा जर थारा तिथं मिळाला त्या मायनिंग ॲक्टिव्हिटीसाठी तिथं लिगल लिगलायझनशन केलं गेलं कायदेशीररित्या मायनिंग ॲक्टिव्हिटीज आहे उत्खननाच्या ॲक्टिव्हिटीच्या ज्या आहेत त्या अलाव केले गेला तर तिथं मोठ्या प्रमाणात सिमेंट फॅक्टरी सारखे फॅक्टरी उभा राहतील आणि तिथे जे नॅचरल हॅबिटॅट आहे नॅचरल विविधता तिथं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहे त्यांना कुठंतरी धोका निर्माण अशा ऍक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजमुळं होऊ शकतो ते असं इथं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पुढं काय सांगितलं तर मिस्टर प्रफुल्ल पटेल इन्क्लूड्स द पंचायत रुल्स डिझाईन टू रेस्ट्रिक्ट पॉप्युलेशन ग्रोथ इन द म्हणजे तिथं पंचायत इलेक्शनसाठी काय नियम केला गेला तर दोन पेक्षा जास्त ज्यांना मुलं आहेत आपत्य आहेत ते इलेक्शन लढू शकत नाहीत असं इथं जाहीर करण्यात आलं जे की कुठेही कॉन्स्टिट्युशनली करेक्ट नाही असं आपल्याला पाहाव्यास मिळतात कारण कंट्रीमध्ये असं कोणत्याही प्रकारचा रूल नाही परंतु लक्षद्वीप पुरता रूल असा लावणं कुठंतरी चुकीची गोष्ट होऊन बसते असं सांगितलं आणि त्याचबरोबर जे रूल यांच्याकडून केले जातील त्याच्यावरती सेशन कोर्ट किंवा तिथलं कोर्ट कोणत्याही प्रकारचं सेट स्टेटमेंट देऊ शकत नाही किंवा त्याला विरोध दर्शवू शकत नाही हा एक नियम आणला गेला जो की अनकॉन्स्टिट्युशनल मोठ्या प्रमाणात अनकॉन्स्टिट्युशनल मानला जातोय त्याचबरोबर पुढं सांगितलं की जे रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांना जर डाऊटफुल सिच्युएशनमध्ये अटक केली तर अलाव ले ले। हे हे थे 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 ते अलाव केले गेले म्हणजे त्याच्यासाठी कोणी विरोध करू शकत नाही पोलिसांना हे हे शक्ती अंतर्गत प्रदान केली ती कोणालाही अटक करू आहेत फक्त डाऊटच्या बेसिसवर समजते तुम्हाला म्हणजे एवढंच एकंदरीत या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे तुम्हाला लक्षद्वीप सिच्युएशन म्हणजे रेग्युलेशन ॲक्ट रेग्युलेशन ॲक्ट ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये मध्ये आले आहेत त्याच्याविषयी तुम्हाला सखोल माहिती असणं गरजेचं आहे हे अगोदर पण मी सांगितलं आणि त्याच्यावर आर्टिकल आता आलं आहे त्याच्यामुळे कॉन्ट्राव्हर्समध्ये असण्याची कारण काय काय आहेत तर ही कारणं आहेत जे आता मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये मग बीफ बॅन असेल त्याच्यामध्ये मग जास्त आपत्ती असणारा दोनपेक्षा जास्त आपत्ती असणारा मनुष्य जो आहे तो पंचायती इलेक्शन लढू शकत नाही त्याचबरोबर कोर्ट आहे न्याय न्यायालय आहे त्याच्यामध्ये इंटरव्हिन करू शकत नाही यांच्या रेग्युलेशन्समध्ये त्याचबरोबर जिथे रोड जास्तीत मॅक्झिमम अकरा किलोमीटरचा असेल तिथं रोड वाइडन करण्याची रोड विस्तार करण्याची पॉलिसी आणण्याची काही गरज नव्हती असं म्हटलं आहे त्याचबरोबर कुणालाही अटक करू शकतात त्याच्या अंतर्गत तुम्ही फक्त डाऊटच्या बेसिसवर त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं कोर्टाचं वॉरंटची गरज नाही अशा प्रकारचं रेग्युलेशन आणलं गेलं त्याच्यामुळे देशातल्या विविध स्तरातून अशा प्रकारच्या रेग्युलेशन्स रेग्युलेशन जे आहे त्याला विरोध होताना आपल्याला दिसत आहे पुढचं बघू आर्टिकल कोणतं याच्यामध्ये एवढंच महत्त्व होतं मग याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लक्षद्वीपचं ज्योग्राफिकल लोकेशन आणि किती प्रामुख्याने तिथं किती बेट आहेत वेगवेगळी हे सुद्धा आपण करून ठेवणं गरजेचं आहे पुढचं आर्टिकल बघू कोणतं महत्वाचं आहे पुढचं जे आर्टिकल आहे ते तरुण तेजपाल केसचे रिलेटेड आहे तरुण तेजपाल हे एका न्यूज मॅगझिनचे एडिटर होते आणि त्यांच्याकडून त्यांची जी ज्युनियर आहे त्यांची जी कलिग आहे तिच्यावरती रेप सारखे अत्याचार केले गेलेला आपल्याला पाहावेस मिळालं आणि त्या त्यानंतर काही वर्षानंतर जी विक्टीम आहे तिनं केस केली होती परंतु सेशन कोर्टानं त्यांना बाईज जत बरी केलं आहे म्हणजे निर्दोष त्यांची मुक्तता केली होती मग त्याच्या विरोधात पुन्हा हायकोर्टामध्ये अपील केली गेली मग या आर्टिकलमध्ये की जी हायकोर्टामध्ये अपील केली गेली ती अरे अत्यंत करेक्ट आहे आणि जे इन्व्हेस्टिगेशन जे इंट्रोडक्शन होतं जे कोर्टामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे एव्हिडन्स सादर केलेले करत असतात त्यावेळेस ज्या प्रमाणात विक्टीम आहे त्याची चौकशी केली जाते त्या प्रमाणात जो अक्युज आहे म्हणजे जो आरोपी आहे त्याची चौकशी केली जात नाही असं या आर्टिकलमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि या आर्टिकलमध्ये पुन्हा काय सांगितलं तर ॲक्ट टू प्रायव्हसी आपण म्हणतो ठीक आहे ॲक्ट टू प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे वगैरे ट्वेंटी वन आर्टिकल मध्ये याची तरतूद केली गेली पुट्टास्वामी केसच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टात परंतु अशा प्रकारच्या केसमध्ये ज्या विक्टीम आहेत ज्या विक्टीम महिला असतात किंवा विक्टीम मुले असतात त्यांच्या प्रायव्हसीचा विचार केला जात नाही म्हणजे त्यांचे पर्सनल मेसेज चेक करणं त्यांचे पर्सनल फोटो एव्हिडन्स म्हणून चेक करणं किंवा त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मेल असतील वेगवेगळे मेसेज असतील व्हॉट्सअप असेल अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन या केसच्या नावाखाली केलं जातं मग ज्या प्रमाणात त्या विक्टीमच्या हरॅसमेंट होते त्या प्रमाणात अक्यूजची हरॅसमेंट किंवा अक्यूजची चौकशी त्या प्रमाणात केली जात नाही त्याच्या पर्सनल माहितीला धक्कानं लावता त्याला इन्फॉर्म त्याचं इंटरोगेशन त्याच्याशी केलं जात असं या केसमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे मग या आर्टिकलमध्ये त्याच्यावर फोकस टाकला गेलेला आहे मग याच्यामध्ये हे सांगितलं आहे की अशा प्रकारच्या ज्या विक्टीम आहेत त्यांना जर अशा प्रकारचं इंट्रोडक्शन इंटोरगेशन त्यांच्याबरोबर केलं गेलं त्यांच्या पर्सनल इन्फॉर्मेशन अशा पब्लिकली शेअर करण्याचा प्रयत्न केला किंवा अशा प्रकारे इनडिरेक्टली त्यांना हरॅस करण्याचा प्रयत्न केला तर उद्या अशा प्रकारचे विक्टीम ज्या आहेत त्या समाजासमोर आपलं जे आपल्यावर अत्याचार झाले आहेत ते मांडू शकणार नाहीत असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे बरोबर आहे म्हणजे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हरॅसमेंट कुणाची व्हायला पाहिजे किंवा जर झालीच तर हरॅसमेंट कुणाची व्हायला पाहिजे जो आरोपी आहे त्याची व्हायला पाहिजे परंतु अशा प्रकारामध्ये सिच्युएशन उलटी असलेल्या आपल्याला पाहाव्याच मिळत मिळतं आणि त्याचबरोबर यांचं ज्यावेळेस इंटरोगेशन चालू होतं तरुण तेजपाल केसमध्ये ज्या विक्टीम आहेत त्यांचं जे इंटरगेशन चालू होतं त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे एव्हिडन्स जे वास्तविक एव्हिडन्स आहे त्याची मागणी केली गेली आणि त्याच्यामध्ये त्या अयशस्वी ठरल्या त्यामुळे कुठंतरी एव्हिडन्सच्या अभावामुळे तरुण तेजपाल यांना निर्दोष त्यांच्या मुक्तता सेशन कोर्टाकडून करण्यात आली त्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये अपील केली गेले मग या लेखिका म्हणतायत की अशा प्रकारचं जजमेंट येणं म्हणजे कुठंतरी अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर अत्याचार होतं होतो त्या कुठंतरी समाजासमोर हे मांडण्यासाठी घाबरतात किंवा अशा प्रकारचे जे आरोपी आहेत अशा प्रकारचे जे कृत्य करतात त्यांच्या विरोधात लढण्यात कुठंतरी या महिला महिला कमी पडतात समजते हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे पुढचं आर्टिकल बघू कोणतं महत्वाचं आहे ते पुढचं जे आर्टिकल आहे ते जीएसटी संबंधित आहे मग आताच आपण शुक्रवारी बघितलं की जी एस टीची जी एस टी काउन्सिलची मिटिंग झाली परंतु त्याच्यामध्ये जी मागणी वारंवार केली जात होती कोविडशी रिलेटेड जे मेडिसिन्स आहेत किंवा ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत किंवा वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत जे कोविडशी रिलेटेड आहेत त्याच्यावरती बारा टक्के अठ्ठावीस टक्के या दरांना जीएसटी आकारला जातोय मग त्या जीएसटी मध्ये कुठेतरी सवलत मिळावी अशी प्रत्येक स्टेटची इच्छा होती प्रत्येक नागरिकाची इच्छा असलेली आपल्याला पहाव्यास मिळालं पण त्याच्या संदर्भात सकारात्मक कोणताही जीएसटी काउन्सिलमध्ये निर्णय घेतला गेला नाही असं सांगितलं आहे असं आपल्याला बघायला मिळालं मग त्याच्यावरतीच हे आर्टिकल आहे की अशा प्रकारचे जर त्याच्यावरती सवलत नाही मिळाली तर सामान्य माणसांना वॅक्सिन घेणं खूप अवघड होऊन बसेल त्याचबरोबर ट्रीटमेंट घेणं कुठंतरी अवघड होऊन बसेल मग ऑक्सिजन सिलेंडरच्या किमती कुठंतरी त्याला परवडण्याच्या पलीकडे जातील हॉस्पिटलचं जे हॉस्पिटॅलिटी बिल आहे ते मोठ्या प्रमाणात आकारलं जाईल कारण त्यांचा सुद्धा नाही जाय कारण जीएसटी मोठ्या प्रमाणात त्या इक्विपमेंटवर वरती आकारला जातो त्यामुळे ऑबियस आहे की त्याची कॉस्ट वाढणार आहे बरोबर आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ते कॉस्टली होऊन बसतं आणि सामान्य नागरिकांना ते परवडण्याच्या पलीकडे जाऊन बसतं मग कुठंतरी कोविड पॅन्डेमिकला आपल्याला जर फाईट करायचं असेल त्याच्याबरोबर सकारात्मक जर आपल्याला त्याच्यावरती मात करायची असेल तर अशा प्रकारे जीएसटी काउन्सिलनं सुद्धा त्याचा विचार करायला हवा होता असं सा सांगितलं परंतु त्याच्या त्याच्या पुढे यांनी काय सांगितलं तर त्याच्यासाठी मग जास्तच मागणी होते म्हणून त्यांनी काय केलं तर ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची स्थापना केली कालच फ्रंट पेजला न्यूज होती ग्रुप ऑफ मिनिस्टर्स सांगितलं त्याच्याविषयी मी मग त्या ग्रुप ऑफ मिनिस्टर जे स्टेटचे मिनिस्टर्स आहेत त्यांचे महत्त्वाचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना आठ जूनचा कालावधी आठ जून, का जून पर्यंतचा कालावधी दिला गेला आणि याच्यापर्यंत रिपोर्ट सबमिट करावा कशासाठी तर जीएसटी कोण कोणत्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने जीएसटी सवलत पाहिजे आणि ते आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो परंतु या आर्टिकलमध्ये सांगितलं ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची स्थापना करायची काही गरज नव्हती कारण तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल पॉवर आहे जीएसटी काउन्सिलला की तुम्ही डिरेक्टली त्याच्यामध्ये सवलत घोषित करू शकता अशा प्रकारचं ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची स्थापना करणे आणि मग ते रिपोर्ट जमा करणार मग तुम्ही त्या रिपोर्टवर विचार करणार एवढी प्रोसिजर होईपर्यंत मदत मिळेल किंवा या पॅन्डेमिक मध्ये मधून आपण बाहेर पडण्याऐवजी आणखी या पॅन्डेमिकमध्ये आपण वर्स्ट लेवलला म्हणजे आणखी डेंजरस लेवलला आपण जाऊ असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय समजते एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे पुढचं आर्टिकल बघूया आपण कोणता येते पुढचं आर्टिकल जे आहे ते वॅक्सिन रिलेटेड आहे खऱ्या अर्थानं कोविड नाईन्टीन आपण जर फाईट करायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात वॅक्सिन प्रोडक्शन करावं लागेल हे कॉमन आर्टिकल आहे रोजच आर्टिकल अशा प्रकारचे हे या आर्टिकलमध्ये सुद्धा वेगळं काय विशेष सांगण्याचा प्रयत्न केला नाही फक्त यांचा की पॉईंट काय आर्टिकलमध्ये तर ग्लोबल एफर्टची गरज आहे म्हणजे एकंदरीत या आर्टिकलचा गाभा असा आहे की ग्लोबली याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे सगळ्यांनी मिळून याच्यासाठी काय एफर्ट करता येतील तेवढे सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे तरच आपण या पँडेमिक्सवरती यशस्वीरित्या फाईट करू शकतो आणि दुसरा यांचा मुद्दा काय आहे की मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन याचं व्हायला हो पाहिजे मग त्याच्यासाठी मग प्रायव्हेट कंपन्या ज्या ज्या इंटरेस्टेड आहेत व्हॅक्सिन बनवण्यामध्ये त्यांना त्वरित परमिशन द्यायला पाहिजे त्याच्यामुळे काय होईल तर जास्तीत जास्त मास प्रोडक्शन मॅसिव्ह प्रोडक्शन होण्यासाठी मदत होईल आणि आपण लवकरात लवकर लोकांना म्हणजे आपल्या जनतेला वॅक्सिनेट करू शकतो आणि त्याच्यामुळं मग जर कोविड नाईन्टीनची दुसरी जरी लाट आली तर ती एवढी इफेक्टिव्ह लोकांवरती अटॅक करू शकणार नाही असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मग या आर्टिकलमध्ये दुसरी एक गोष्ट काय सांगितली तर कोविड नाईन्टीनच्या ज्या वेगवेगळ्या सर्च येत आहेत वेगवेगळ्या त्याचे व्हेरियंट येत आहेत त्याच्यापासून सुद्धा त्याच्यापासून जर आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे असेल तर आपल्याला लवकरात लवकर लुकर वॅक्सिनेट होणं गरजेचं आहे लवकरात लवकर आपल्या जनतेला वॅक्सिनेशन वॅक्सिन देणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे मग वे, वेग वेगवेगळ्या वेरियंटमध्ये व्हेरियंट जे आहेत याचे त्याच्यामध्ये तुम्ही आता बघितलंच होते व्हिएतनामने व्हिएतनामची कालच्याच हिंदूला न्यूज होती की व्हिएतनाम जे मिनिस्टर आहेत त्यांनी हे जाहीर केलं होतं की एक वेगळा व्हेरियंट बघायला मिळतो आणि तो जो कोविड वेरियंट आहे तो जो कोविडचा प्रकार आहे तो हवेतून मुख्यतः पसरतोय आणि त्याच्यामुळं मुळं व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणात वर्स सिच्युएशन आपल्याला आता बघायला मिळते तशा प्रकारचे सिच्युएशन आपली सुद्धा होऊ शकते जर जर आपण लवकरात लवकर जनतेला वॅक्सिन नाही दिलं तर असे आर्टिकलमध्ये एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे दुसरं पुढचं आर्टिकल कोणतं महत्त्वाचं आहे किंवा न्यूज कोणती महत्त्वाची आहे हे आपण बघूया इथं आपल्या आजचे आर्टिकल आहेत इथून पुढे न्यूज सुरू होत आहेत याच्यामध्ये पहिल्यांदा जे कोरोना पॅन्डे पॅन्डेमिक आहे त्याची जी वर्सनेश आहे ती कुठंतरी कमी होताना दिसते ती लाट कुठेतरी नॉर्मल होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे संख्या जे, जे पॉझिटिव्ह सापडत आहेत किंवा डेथ रेट आहे तो कमी होताना दिसतोय त्याच्यामुळे ही चा एक चांगली न्यूज आहे आपल्यासाठी दुसरं मेहुल चोक्सी मेहुल चोक्सी विषयी न्यूज आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला होता आणि त्याची जवळजवळ रक्कम आहे तेरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी आणि त्याच्यामध्ये त्यांचं आता प्रत्यार्पण होणार आहे डिपोर्टेशन म्हणजे याचा जर मिनिंग सांगायचं झालं तर एका देशात समजा आपल्या देशातला गुन्हेगार आहे तो दु, दु, दुसऱ्या देशामध्ये पळून गेला आहे समजा आणि त्याला जर वापस आणायचं असेल तर ही जी क्रिया असते त्याला आपण डेपुटेशन डेपुटेशन किंवा मराठीमध्ये त्याला प्रत्यार्पण असं म्हणतो मग तेच प्रत्यार्पण आता यांचं लवकरच मेहुल चोक्सीचं होणार आहे आणि त्याच्यासाठी विमान सुद्धा त्या देशाला पाठवण्यात आलं आहे त्याच्यामुळे ही न्यूज आपल्याला महत्वाची ठरते पुढची न्यूज बघूया कोणती महत्वाची आहे याच्यातली पहिली न्यूज आहे दिल्ली हायकोर्टाशी रिलेटेड त्याच्यामध्ये प्ली दाखल केली गेली होती केली गेली होती की, की सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट जो आहे तो कोरोना पॅन्डेमिकमध्ये सुद्धा कंटिन्युअसली त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे मग त्याच्यावरती सुनावणी सोमवारी होईल असं सांगितलं होतं म्हणजे याच्याशी रिलेटेड न्यूज उद्या सुद्धा येऊ शकते त्यामुळे ही न्यूज आपल्याला महत्वाची ठरते आणि सेंट्रल विस्टा कमिशन काय आहे सॉरी सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट हा सुद्धा खूप कॉन्ट्रॉवर्शियल ठरत आहे आत्ताच्या कालावधीमध्ये त्याच्याविषयी सुद्धा सखोल माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे पुढे सांगितलं टू हेल्ड इन यूपी फॉर थ्रोइंग कोविड विक्टिम्स बॉडी इन टू रिव्हर युपी मध्ये दोघ जण असे सापडले आहेत की ते जे कोविडमुळं मृत्यू त्यांच्या आपते झाला आहे किंवा मृत्यू झालेले जे दोन बॉडीज दोन दोन लोक आहेत त्यांच्या ज्या त्यांच्यासोबत अशा प्रकारच्या बॉडीज होत्या की ज्यांचा मृत्यू कोविड नाईन्टीन मुळे झाला होता त्या बॉडीज त्या नदीमध्ये विसर्जित करताना निदर्शनात आलं त्यामुळे त्यांना अटक केली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या प्रथा आहेत जिथं नदीमध्ये बॉडी विसर्जित करण्याच्या वगैरे त्या कुठंतरी चुकीच्या प्रथा असलेल्यासुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळते त्यामुळे तुम्ही एक्झाम्पल म्हणून हे अँसर रायटिंगमध्ये यूज करू शकताय किंवा एस एमध्ये येऊ शक यूज करू शकता त्यामुळे ही न्यूज आपल्याला महत्वाची ठरते दुसरी आहे दिल्ली पोलिसांनी जो मकोका आहे ज्याला महाराष्ट्र महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट हा रेसलर सुशील कुमारवरती लावण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी केली आहे त्यामुळे हे महत्वाचं ठरतं आणि दुसरं मकोका काय आहे याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे पुढं बघू काय महत्वाचं आहे पुढची जी पहिली न्यूज आहे ती डॉक्टरांशी रिले रिलेटेड आहे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशननं त्यांचा जो प्रॅक्टिसिंग कालावधी आहे तो वाढवला आहे आता प्रॅक्टिसिंग डॉक्टरांची प्रॅक्टिसिंग कुठं हॉस्पिटलमध्ये असतं आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची सगळ्यात जास्त गरज आहे त्याचाच विचार करून मग नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन त्यांचा पिरियड जो ट्रेनिंग आहे तो वाढवला गेला होता जेणेकरून काय कोविड नाईन्टीन डॉक्टरांची जी गरज भासते पूर्ण होईल परंतु याला जे आहेत किंवा ते डॉक्टर जे आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला पाहायला मिळाला होता मग त्याच्यावरती हायकोर्टानं जजमेंट दिल्ली हायकोर्टानं काय दिलं होतं की जे नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशननं केलं आहे ते सॉरी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशननं केलं आहे ते कुठंतरी करेक्ट आहे आत्ताची जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला धरून हा निर्णय यो त्यांचा योग्य आहे असं डिसिजन दिल्ली हायकोर्टानं दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं त्यामुळे ही न्यूज महत्वाची ठरते दुसरं आहे पीएम केअर फंडचं काल आपण बघितलं की जे अनाथ मुलं आहेत ज्यांच्या ज्यांचे पालक कोविड नाईन्टीनमुळे गेले आहेत त्यांच्यासाठी वेगळा फंड क्रिएट केला गेला होता काल एक न्यूज आली होती पण त्याचबरोबर जे सोशलिस्ट आहेत सोशल वर्कर आहेत त्यांनी अशी मागणी केली आहे की त्यांचाच विचार न करता इतर अनाथ मुलांचा सुद्धा त्या स्कीम मध्ये विचार केला जावा असं त्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे पीएम केअर्स फंड हे करूनच ठेवायला पाहिजे समजते त्या हा वारंवार न्यूजमध्ये वार असल्यामुळे पुढची न्यूज बघू कोणती महत्वाची पुढची पहिली न्यूज आहे ट्रायबल्स पीपल्स विषय खऱ्या अर्थानं जे उत्तराखंड मध्ये जे ट्रायबल्स पीपल राहतात खऱ्या अर्थाने इथं वाट्स इंडेजर्ड ट्राइब्स आहे इंडेंजर्ड ट्राइब्स याच्याविषयी माहिती असायला पाहिजे ट्राइब्स विषयी डायरेक्ट पिगला क्वेश्चन विचारतात त्यामुळे अशा प्रकारचे ट्रायबल्स ट्राईब ज्या न्यूजमध्ये न्यूज असतात जमाती त्याच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे त्याचं त्यांचं ज्योग्राफिकल लोपे लोकेशन काय आहे वगैरे या गोष्टी आणि याच्यामध्ये आता प्रकार असा घडला की ज्यावेळेस इथं या जमातीमध्ये कोविड टेस्टिंगसाठी गेले असता हे फॉरेस्टमध्ये इथले लोक पळून गेलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले त्यामुळे हे न्यूजमध्ये आहे कुठंतरी अवेअरनेसची कमी असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना आपल्याला पाहाव्यास मिळते म्हणजे अजूनपर्यंत आपण तिथं अवेअरनेस या लसीविषयी किंवा या कोरोनाविषयी पसरवू पोहोचवू शकलो नाही या कुठंतरी या न्यूजमधून आपल्याला लक्षात येतं दुसरं आहे इलेवन तेलंगणा हॉस्पिटल्स कॅन ट्रीट कोविड नाईन्टीन केसेस अकरा जे हॉस्पिटल्स आहेत एकूण एकोणपन्नास हॉस्पिटल जे आहेत त्यांना परमिशन दिली गेली होती खासगी हॉस्पिटलना खऱ्या अर्थानं तिथं परंतु त्यातले जे अकरा हॉस्पिटल्स आहेत ते योग्य प्रकारे कोविड पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकत नाहीत कोविड टेस्टला वेग योग्य प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकत नाहीत आणि ज्यावेळेस तिथल्या लोकांनी तक्रारी मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटलविषयी करायला सुरुवात केली त्यावेळेस तिथं सरप्राईज व्हिजिट देण्यात आली आणि त्यावेळेस लक्षात आलं की तिथं बेसिक फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल नाही आहेत त्यामुळं ह्या ज्या अकरा तेलंगणामधल्या अकरा जे हॉस्पिटल तल आहेत त्यांची परमिशन कुठंतरी रद्द केलेलं आपल्याला पाहावेस मिळालं कोविड सेंटर तिथलं बरखास्त केलेलं आपल्याला पाहावेस मिळालं त्यामुळे हे न्यूजमध्ये पुढचं आहे कोलंबियन आर्मी लाईट अँड ग्रीप ऑन काली कोलंबियामध्ये काली जी सिटी आहे तिथं मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट पाहायला मिळाले मोठ्या प्रमाणात दंगल स्वरूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं परंतु आता तिथं आर्मी डिप्लॉय केलेलं आपल्याला पाहावे मिळते त्यामुळे हे न्यूजमध्ये आहे त्यामुळे कोलंबियाचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे हे आपण बघून ठेवायला पाहिजे भारतापासून काय लोकेशन आहे त्याचा हा मॅप आप आपण बघून ठेवायला पाहिजे पुढची न्यूज बघू कोणती महत्वाची आहे याच्या याच्यातली पहिली न्यूज आहे इस्रायल इजिप्तशी रिलेटेड आता इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टवरती मी वेगळं व्हिडिओ बनवलेला आहे त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो ते तुम्ही पूर्ण बघणं गरजेचं आहे किंवा इज्रायल किंवा पॅलेस्टाईनविषयी जो कॉन्फ्लिक्ट त्या आहे त्याच्याविषयी सखोल माहिती तुम्हाला जिथून मिळते तिथून तुम्ही ती नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे कारण ती वारंवार न्यूजमध्ये आत्ताच्या यांच्यामध्ये अकरा दिवसाचा कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळाला होता मग आता इजिप्तनं त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून हा अकरा दिवसाचा कॉन्फ्लिक्ट जो आहे कुठेतरी संपुषत आला होता मग त्यामध्ये हमास ही संघटना जास्त न्यूजमध्ये आहे ही खऱ्या अर्थानं मिलिटंट ऑर्गनायझेशन आहे असं म्हटलं जातं म्हणजे टेरिस्ट ऑर्गनायझेशन सुद्धा याला मानलं जातं मग यांच्या हमासमध्ये आणि इस्रायल गव्हर्नमेंटमध्ये कायमची शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्त मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे रोल तिथं निभावताना दिसत आहे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे त्यामुळे त्याच धर्तीवर इस्रायल इजिप्तची भेट होताना आपल्याला पाहाव्यास मिळेल समजते पुढची न्यूज आहे श्रीलंकामध्ये जो जहाज अपघात आत्ताच झाला होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे वेस्टेज प्लॅस्टिक वेस्टेज वगैरे झालं ते पोल्युशन कुठंतरी किनारपट्टीवर आलेला आपल्याला पाहावेस मिळालं त्या वस्तूच्या किनारपट्टीवर साचलेलं आपल्याला पाहावेस मिळालं आणि त्यामुळे पोल्युशनला मोठ्या प्रमाणात त्यांना तोंड देताना पाहावेस मिळालं श्रीलंकेला आणि त्याच्यामुळं सिंगापूर वेसल्स जे आहे जी जहाज आहे त्याच्यावरती कुठंतरी पोल्युशन ॲलिगेशन्स श्रीलंकेनं आपल्याला लावलेलं आपल्याला मिळालं थेमो आणि त्यांच्यामुळेच ह्या प्रकारच्या अशा पोल्युशनची सिच्युएशन किनारपट्टीवर निर्माण झाल्याचं श्रीलंकेनं स्टेटमेंट दिलेलं आपल्याला पाहावेस मिळालं त्यामुळे हे न्यूजमध्ये त्याच्या दृष्टीनं आपण श्रीलंका इंडिया रिलेशन्स काय हे बघून ठेवायला पाहिजे पुढची न्यूज बघू कोणती महत्वाचे याच्यातली पहिली न्यूज आहे ती काशी काजिरंगा नॅशनल पार्कशी रिलेटेड आहे तिथं मोठ्या प्रमाणात कधीकधी आग वगैरे पाहायला मिळते त्याच्यासाठी गार्ड ट्रेनिंग कमांडो ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि त्यांची संख्या सुद्धा गार्डची संख्या सुद्धा वाढवण्यात येणार आहे म्हणजे तिथलं प्रोटेक्शन वाढवण्यात येणार आहे आणि त्याचं जे प्रपोजल होतं ते आत्ताच आसाम गव्हर्नमेंटनं पास केलेलं दिसलं मग त्याच्यामध्ये काजिरंगा नॅशनल पार्क टाय टायगर रिझर्व्ह याचा उल्लेख आलेला आहे मग त्याचं आता काजिरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व याशे याच्याविषयीचे जॉग्राफिकल लोकेशन सकट बाकी सर्व जी माहिती आहे ती आपण काढून ठेवायला पाहिजे नॅशनल पार्क वगैरे असतात किंवा रिझर्व असतात याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन पिरीला विचारलेले आपल्याला पाहावेच मिळतात जर प्रिवियसअर क्वेश्चन जर पाहिलं तुम्ही तर ते तुमच्या लक्षात येईल त्यामुळं जोपर्यंत हे न्यूजमध्ये आहे तोपर्यंत ते परफेक्ट करून ठेवणं करेक्ट आहे पुढचा आहे नो क्रॅक इन ग्लासिअर्स इन उत्तराखंड उत्तराखंडमध्ये जे ग्लासिअर्स आहे हिमनग आहे त्याला कुठेतरी क्रॅक पडला असं म्हटलं जात होतं परंतु सायंटिस्टने आता घोषित केलं की तिथे कोणत्याही प्रकारचा क्रॅक गेलेला नाही तडा गेलेला नाही आणि त्याच्यामध्ये मग विशेषतः कशाचा उल्लेख आलेला आहे तर त्याच्यामध्ये क्रॅक हॅड डेव्हलप्ड इन ग्लासियर्स ॲट द ओरिजिन ऑफ ऋषीगंगा इन चमोली हे ऋषीगंगा इन चमोलीचं लोकेशन आपण बघून ठेवायला पाहिजे समजते ते महत्त्वाचं ज्योग्राफीच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होऊन बस पुढची न्यूज बघू आपण कोणते महत्वाची पुढची न्यूज आहे मान्सूनशी रिलेटेड आता मान्सून म्हटलं की तुम्ही आता मान्सूनचं फॉर्मेशन वगैरे जॉग्राफीमध्ये आपलं टॉपिक आहे इलेवन एन्साईट जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये ह्याच्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल ज्यावेळी ज्योग्राफी करताना तुम्ही करणारच आहात पण आता जरी ओझर ती एक इन्फॉर्मेशन त्याच्याविषयी बघून ठेवली मान्सूनची निर्मिती वगैरे कशी होती मान्सून वारे यासंबंधी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि ते एन आर मध्ये चांगल्या पद्धतीनं दिले गेलं आहे विशेष करून अकरावीच्या एन सी आर टीमध्ये मग ही न्यूज काय आहे तर आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं आहे की यावेळेसचा जो मान्सून येणार आहे तो थोडा लेट येणार आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा अंदाज त्यांचा आहे मग त्याला अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये यश जे आत्ताचं जा सायक्लोन आहे ते सुद्धा असू शकतं असं त्यांचं मत आहे एवढंच आहे इन्फॉर्म या न्यूजमध्ये महत्वाचं आहे पुढची न्यूज बघू कोणती आहे का महत्वाची पुढची न्यूज आहे ओडिसाशी रिलेटेड रुरल एरियामध्ये ओडिसामध्ये जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या वाढत असताना दिसते कोविड रुग्णांची कोरोना रुग्णांची मग त्याच्यामध्ये मग सुविधांचा अभाव असणं किंवा हॉस्पिटल प्रायमरी जे केअर आहे कोविडशी रिलेटेड ते अवेलेबल नसणं या प्रकारांमुळं ही सिच्युएशन निर्माण झालेली असताना आपल्याला दिसत आहे असं इथं सांगितलेलं आहे म्हणजे आता देशामध्ये संख्या कमी होत आहे परंतु ओडिसाचा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये कुठंतरी संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे पुढची न्यूज कोणती महत्त्वाची बघू या स्ला स्लाइडमध्ये पहिली न्यूज जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे जा ॲफिडेविट जमा केलं आहे त्या ॲफिडेविटमध्ये जो कोरोनाचा स्ट्रेन आहे नवीन प्रकार आहे त्याला इंडियन डबल म्युटंट स्ट्रेन असं नाव दिलं गेलं परंतु कुठंतरी इंडियन हे नाव त्याच्यासाठी यूज करणं चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं जाते त्याच्यासाठी विरोध दर्शवला जातोय मग त्याच्यामध्ये कोणत्याही नॅशनॅलिटीचा उल्लेख नसावा असं इथे सांगितलं आणि त्याला प्रूफ काय दिला था? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं सुद्धा सांगितलं होतं की याचं ओरिजिन हा जो नवीन स्ट्रेन आहे नवीन प्रकार आहे त्याचं ओरिजिन कोणत्या कंट्रीमध्ये झालं आणखी फिक्स झालं नाही त्याच्यामुळं आम्ही त्याला योग्य वेळ सायंटिफिक नाव दर्शवू त्याच्या अगोदर कोणत्याही कंट्रीचं त्याच्याबरोबर नाव जोडणं हे योग्य नाही किंवा त्या कंट्रीची प्रतिमा मलिन करणारं असू शकतं असं व्यक्त त्यांनी मत केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळत होतं म्हणून ह्या अपिडेव्हिटमध्ये जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे देशाचा उल्लेख केला देशाच्या नावाचा नॅशनलचा ते कुठेतरी चुकीचं आहे असे या न्यूजमध्ये दर्शवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं त्याचबरोबर जे डॉक्टर्स आहेत तज्ज्ञ त्यांनी हे सांगितलं आहे की जोपर्यंत आपण ॲग्रेसिव्ह व्हॅक्सिनेशन सुरू करत नाही मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन सुरू करत नाही तोपर्यंत आपण कोरोनाशी यशस्वीरित्या फाईट करू शकत नाही यशस्वीरित्या त्याच्यावर मात करू शकत नाही असं त्यांनी मत मांडलेलं या न्यूजमध्ये पाहाव्यास मिळतं आहे याच्यातली जी पहिली न्यूज आहे ती पॉलिटिकल आहे काँग्रेसनं मोदीच्या विरोधात मोदींच्या विरोधात एक चार्जशीट रिलीज केली आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की पेट्रोलचे दर वाढत आहेत कोविडशी रिले कोविडशी कोविड पॅन्डेमिकशी फाईट करण्यात गव्हर्नमेंट अयशस्वी ठरते आणि त्याचबरोबर अनेक पॉलिसींचा उल्लेख केला त्याच्यामध्ये मग जीएसटी आपला सॉरी जी डी पी जो देशाचा आहे तो कुठंतरी खालावताना आपल्याला दिसतोय म्हणजे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये हे गव्हर्नमेंट कशा पद्धतीने फेल झाला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे या चार सीटमध्ये आणि ती रिलीज प्रस्तावित केली गेली काँग्रेस गव्हर्नमेंट सॉरी काँग्रेस पक्षाकडून पुढची न्यूज आहे त्यांनी मन की बातमध्ये पंतप्रधानांनी हे सांगितलं की इंडियन्स क्रॉस द कंट्री ऑन द स्ट्रेंथ ऑफ रिझॉल्व रिझॉल्व्ह कॉन्फिडन्स आर फायटिंग द पॅन्डेमिक अँड वी शाल प्रिवेल ओवर द व्हायरस टुगेदर म्हणजे आपण सर्वजण मिळून या व्हायरसवर नक्की मात करू असा कॉन्फिडन्स त्यांनी लोकांचा लोकांना असा विश्वास देण्याचा प्रयत्न मन की बात मध्ये केलेला आपल्याला पहाव्यास मिळाला हे या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे इथं आजचं आपलं डिस्कशन संपत आहे इथं एवढंच या पेपरमध्ये एवढ्या न्यूज महत्त्वाच्या आपण असलेल्या पाहिल्या अशा आहे की तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदूचा न्यूजपेपर जो आहे एकतीस मे दोन हजार एकवीसचा चांगल्या पद्धतीनं समजावू शकलो असेल जर आवडत असेल तर लाईक करा नसेल तर डिसलाईक करा डिसलाईक का केला कमेंट बाक्स हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकेल आणि प्लीज आपल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना हे लेक्चर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल सो आपण भेटू उद्याच्या पेपरमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो गुड बाय टेक केअर जय हिंद